स्वर्गीय संजय बंड यांच्या सुविद्ध पत्नी आणि भाजपा शिवसेना याच्या अधिकृत उमेदवार बडनेरा विधानसभेसाठी असलेल्या प्रीतिताई बंड यांच्याकडे आपण आलेलो आहो. आणि अवघ्या ज्या दिवशी उमेदवारी त्यांची झाली त्या दिवशीपासून तर आजपर्यंत त्यांचा हा काळाचा ओघ आणि त्यामध्ये त्यांनी केलेला एक यशस्वी भरारी यामुळे आज त्या जनमानसामध्ये आपली एक वेगळी प्रतिमा त्यांनी तयार केलेली आहे. ताई नमस्कार. सर्वप्रथम मला आपल्याला हे विचारायचं आहे की ज्यावेळी स्वर्गीय संजय बंड हे तिवसा मतदारसंघामधून निवडणूक लढविण्यास इच्छुक होते, गेल्या 10 वर्षाचा कार्यकाळ जर बघितला असता संजय बंड यांचा तर वलगाव विधानसभा मतदारसंघ असताना त्यांनी एक आपलं स्वतःचं वेगळं अस्तित्व तयार केलं होतं आणि तदनंतर 10 वर्षाचा कार्यकाळ हा थोडासा त्यांचा जनमानसाच्या संपर्कामध्ये ते होते. परंतु तिवसामध्ये आपण नेमकी बडनेराची उमेदवारी कशी काय म्हणतो? मला वाटते 15 वर्ष ते वलगाव मतदारसंघाचे आमदार होते. त्याच्यानंतर वलगाव मतदारसंघाचं विभाजन झालं आहे, अर्धा भाग तिवसेमध्ये गेला, अर्धा मला वाटतं बडनेरामध्ये आणि काही भाग अमरावतीमध्ये आला आहे. तर 15 वर्षानंतर जेव्हा हे लढले तिवसामध्ये आम्ही हरलो. 2009 आहे ती. 2009 नंतर मग 2014 आम्ही बडनेरामध्ये लढलो. बडनेरामध्ये दुसऱ्या क्रमांकावर होते, 39,000 मतं होती. आणि 14 दिवसाआधी मला वाटते युती तुटली होती फॉर्म भरायच्या दिवशी. तर मला नाही वाटत की तिवसा प्रायोरिटी राहिली असती. बडनेरा ही माझी प्रायोरिटी याच्यासाठी होती कारण तिथे त्यांची इच्छा होती जिंकायची आणि आम्ही जिंकलंही असतो जर युती नसती तुटली तर. कारण बडनेरा तुम्ही बघाल तर खरोखर अमरावतीपेक्षा मला असं वाटतं 100 किलोमीटर दूर असल्यासारखा वाटतो, जरी तो 10 किलोमीटर आहे. त्याच्यामुळे त्यांची बडनेरा या ठिकाणी डेव्हलपमेंट करायची, विकास करायची फार इच्छा होती. आणि संजूभाऊ हे नाव मला वाटते नाव कामासाठी प्रामाणिकपणे काम करणे आणि सामान्य लोकांमध्ये सामान्य नागरिकांची कामं करण्यासाठी डेव्हलपमेंटसाठी तर नक्कीच घेतल्या जाते. कारण वलगाव मतदारसंघात त्यांनी जी डेव्हलपमेंट केली होती ती मला वाटते सगळ्यांना माहीत होती. आणि त्यांचा जो स्वभाव होता मन मिळावं आणि अगदी सहजपणे सगळ्यांमध्ये वावरायचे ते, तर ही एक गोष्ट होती की आम्ही बडनेरा त्याच्यासाठी मी लढत आहे. कारण ते त्यांचं स्वप्न होतं बडनेरा जिंकणे. आणि एका स्वप्नासाठी आणि त्यांच्या त्या शब्दासाठी मी उभी आहे बडनेरामध्ये. एक प्रश्न असा आहे की बडनेरा मतदारसंघ जेव्हा आपण आता सध्या सगळा पिंजून काढतात तर नेमकं तुम्हाला बडनेरामध्ये असं काय काय जाणवतं की बडनेरामध्ये ह्या गोष्टी ज्या व्हायला पाहिजे होत्या मागच्या 10 ते 15 वर्षाच्या काळामध्ये त्या अद्याप झालेल्या नाही आहेत? बऱ्याचशा गोष्टी आहे. मी स्पीचेसमध्ये पण भाषणात पण जेव्हा बोलते तेव्हा सांगते की अमरावतीमधून बडनेरामध्ये जाताना तुम्हाला वाटतच नाही की तुम्ही शहरी भागात चालले, ग्रामीण भागातही तुम्हाला जाणवेल ते. आणि जेव्हा पाऊस येत होता सातत्याने 8 दिवस पाऊस होता मध्ये तेव्हा मी ग्रामीण फिरलेली. त्याच्यामुळे रस्ता हा विषय तिथे आहे, ड्रेनेज नाल्या हे खरोखर विषय आहे. आणि शेतकऱ्याचे प्रश्न आहेतच. ग्रामीण भाग माझ्या याच्यात मला वाटते 80 की 90 गावं येतात. त्याच्यामुळे शेतकऱ्यांचे पण प्रश्न मला तिथे जाणवलेच. जो भाव यायला पाहिजे त्यांच्या पिकांना वगैरे तो पण नाही आहे. आणि डेव्हलपमेंटच्या हिशोबाने बघितलं तर रस्ते वगैरे जे मूलभूत सुविधा आहेत त्याचा प्रश्न आहेच. त्याच्यामुळे ह्याच जर गोष्टी झालेल्या नाही तर विकास आणि डेव्हलपमेंट हा नंतरचा विषय आहे. तिथे बडनेरामध्ये आल्यावर तुम्ही जर पूर्ण बडनेरा मी आता पिंजून काढलं आहे म्हणू शकता पिंजून काढलं आहे तर तुम्हाला जाणवते तिथे प्रत्येक गोष्टीचा अभाव आहे. पार्क्स नाही आहे, स्कूल म्हणजे लायब्ररीज नाही आहे, अभ्यासिका जे अकॅडमीज नाही आहे, स्कूल म्हणजे ज्या कोर्सेस असेल अकॅडमिक कोर्सेस असायला पाहिजे, मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल नाही आहे, पुष्कळ काही गोष्टी आहे. आता माझ्या लक्षात आल्या कशा करायच्या हे याच्याकडे मी नंतर लक्ष नक्कीच देणार आहे. ग्रामीण भागातला जो कार्यकर्ता आहे हा तुलनात्मकदृष्ट्या शहरी भागाच्यापेक्षा ग्रामीण भागातला कार्यकर्ता संजूभाऊंच्या नेहमी जवळ राहिलेला आहे.
तर ग्रामीण भागामध्ये नेमका सध्या परिस्थितीमध्ये आपल्याला एकंदरीत अनुभव कसा मिळतो आहे आणि मतदारांचा रिस्पॉन्स कसा मिळतो असं म्हणताना येणार की ग्रामीण भागात आणि शहरी भागात? कारण आपण जर बघतोय की ग्रामीण हा पूर्ण एक काठ आहे, बडनेराचा जो काठ येतो तो पूर्ण ग्रामीण येतो आणि ग्रामीणमधले बरेचसे लोक जे इथे स्थायिक झाले शिक्षणासाठी म्हणा, दुसऱ्या त्यांच्या नोकरी म्हणा, त्याच्यामुळे शहरी आणि ग्रामीण हा भाग राहिलेला नाही आहे. भावना तर सारख्याच आहे, सेंटिमेंट्स जे आहेत ते सारखेच आहे, आत्मीयता आहे. तिथे गेल्यावर मला ते खूप जाणवलं. मला घरी राहून कदाचित हे कधीच कळलं नसतं की संजू भाऊंसाठी लोकांच्या मनात काय आहे. आज मी जेव्हा बाहेर पडते तर मला जाणवते तो जो एक रिस्पेक्ट असतो तो पैशाने खरोखर विकत घेतला नाही जात. मी जेव्हा त्यांच्यासमोर जाते ते माझ्याशी बोलतात, मला तो रिस्पेक्ट दिसतो आणि ती आत्मीयता दिसते आणि ती हळहळ दिसते की तो ते एक नाव संजय बंड जेव्हा येतं सगळ्यांच्या समोर तेव्हा त्यांची जी हळहळ असते, काही जणं खूप रडले, काही जणांनी आठवणी सांगितल्या, काही जणं म्हणे नाही पाहिजे होते. कारण छोटंसं जरी काम पडलं तर आम्ही म्हणायचो म्हणे की नाही भाऊ आहे ना मग होऊन जाईल. एक आधार होता, तो आधार मला असं वाटायचं की मलाच आहे, पण माझ्यापेक्षा मी बाहेर निघाली तर तो सगळ्यांसाठी एवढा मोठा आधार होता, ते नाव एक इतकं मोठा आधार होता की त्याची मी कल्पनाही नव्हती केली कधी. शहरी भागातही तसं आहे. मी ग्रामीण आणि शहरी भागात अजिबात असं म्हणणार नाही की फरक आहे, कारण इथले लोक मला जे जुळले शहरी भागातलेही जुळलेले आहे, ग्रामीणमध्येही जुळ आणि त्याच भावना आहे. भावनापेक्षा भावना तर खूप होत्या, पण एक रिस्पेक्ट होता तो नावासाठी, तो इतका प्रचंड आणि इतक्या मोठ्या प्रमाणात आहे की मी गेल्यावर त्यांना असं वाटते नाही संजू भोकडचे आहे, तर ते मला अगदी असे उचलून धरतात की नाही भाऊंच्या आहे, त्यांची सावली आहे. मी शब्दात नाही सांगू शकणार कारण मला ते फील झालं आहे आणि आज मी तुमच्यासमोर जे असं फिरते आहे सगळ्यांशी भेटते ते त्याचमुळे, त्यांची ती आत्मीयता, त्यांची हळहळ बघून बघ फिरते आणि हे सगळं करत आहे. शब्दांमध्ये तर नक्कीच सांगू नाही शकत. तुम्ही कदाचित मी जेव्हा जाईल सगळ्यांमध्ये तुम्ही येऊन बघा, तुम्हाला ते जाणवेल, तर तुम्ही शब्दात सांगा, मी आज शब्दात नाही सांगू शकत. अमरावती आणि बडनेरा यांना आपण जुडवा शहर म्हणतो, म्हणजे अगदी जोडल्या गेलेल्या आहे आणि किमान साधारणतः 1000 किलोमीटरचा जर पॅच सोडला तर आपण पूर्ण अमरावतीपासून बडनेरापर्यंत किंबहुना नांदगाव पेठपासून बडनेरापर्यंत संलग्न अमरावती असं आपल्याला म्हटलं. पण तुलनात्मकदृष्ट्या आपण जसं आपण सांगितलं की बडनेरामध्ये गेल्यानंतर एखाद्या आपण 100-150 किलोमीटरच्या गावामध्ये गेल्याची जाणीव होते. आपल्या ज्या योजना आहे, आपला जो एकंदरीत मतदारांसाठी जाहीरनामा आहे, तो नेमका कुठल्या कशा प्रकारचा आहे की आपल्याला इतकं फिरल्याच्या नंतर काय करायची इच्छा वाटते? विकास, डेव्हलपमेंट. मी सांगितलं तुम्हाला की मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल्स जे अकॅडमीज आहेत किंवा कोर्सेस आहे, आय एस कोर्सेस किंवा दुसरे काही कोर्सेस, त्याला एक नाव देता येईल की स्कूल अकॅडमीज म्हणा की कोर्सेस म्हणा. आणि पार्क्स नाही आहे, मी सांगितलं तुम्हाला अभ्यासिका नाही आहे. आज तुम्ही पहिले तर डेव्हलपमेंट म्हणजे काय तुमच्यासाठी, व्हॉट इज युअर थिंक, म्हणजे तुमची काय विचार आहे डेव्हलपमेंटच्या बाबतीत, हे महत्त्वाचे. रस्ते आणि हेच असलं तर त्याला डेव्हलपमेंट म्हणतात का? नाही, त्याच्या पुढे जायला पाहिजे. आता आपण तुम्ही बघितलं असेल की एक पण पार्क नाही आहे बडनेरामध्ये, अभ्यासिका पण मला नाही दिसल्या तिथे, स्कूल्सचा एक मोठा भाव आहे तिथे आणि हॉस्पिटल पण आहे मल्टी स्पेशालिटी. हां, नावं खूप ऐकली आहे मी की इथे हे होणार आहे ते होणार आहे, पण मला दिसलं काही नाही आहे. एवढंच म्हणेल मी, माझे जे पुढचे यार आहे मी ते नक्की करेल. त्याच्यासाठी मला पहिले निवडणूक जिंकावी लागेल आणि मी जिंकणार 100%. त्याच्यानंतर मी जे करेल तुम्ही नक्की बघणार. आणि भाऊंचं नाव आहे, त्या नावासाठी म्हणा, त्या नावाच्या सन्मानासाठी म्हणा, त्यांचं जे स्वप्न होतं की अमरावती आणि बडनेरा सारखं असायला पाहिजे, त्याच्यामुळे मी ते काम नक्की करेन, एवढं तुम्ही नक्की सांगेल तुम्हाला. बडनेरा हा विधानसभा मतदारसंघ ज्याच्यामध्ये एक विशिष्ट समुदायसुद्धा आहे, तर याच्यामध्ये जे बऱ्याचशा ठिकाणी आपण सभा घेत आहात, म्हणजे लोकांपर्यंत जे ज्या हिशोबाने आपण पोचत आहात, तर ह्या सभा आम्ही जेव्हा बघतो आहोत त्या आम्हालासुद्धा एक आत्मविश्वास वाटतो आहे आपल्या आत्मविश्वासामुळे की ही निवडणूक आपल्या हाती आलेली आहे. अशामध्ये आपल्याला मुस्लिम बहुल क्षेत्रामध्ये एकंदरीत रिस्पॉन्स कसा मिळतो आहे?
खूप चांगला रिस्पॉन्स आहे. मुस्लिम्सच नाही तर मला वाटते प्रत्येक क्षेत्रातले प्रत्येक नागरिक. तुम्हाला माहिती आहे की संजयभाऊ जातीपातीचं कधीच राजकारण करत नव्हते आणि ते माझ्या जवळ जेव्हा सगळे येतात भेटतात त्याच्यावरून लक्षात येतं मुस्लिम हिंदू ह्या भाग नाही राहिला. सगळ्यांनी ठरवलं आहे की यावेळेस संजूभाऊंसाठी आपल्याला हे करायचं आहे. त्याच्यामुळे अगदी सगळे जुळलेले, सगळे नागरिक जुळलेले, कुठलीही एक जात कुठला एक पंथ नाही तर सगळेच जुळलेले आहे. आणि जाता जाता एक प्रश्न मला आपल्याला विचारायचा आहे की आपल्या मनातल्या बडनेरा विधानसभा मतदारसंघाच्या ज्या विकासात्मक कल्पना आहे ज्याच्या भरोशावर आपण आज मतदारांपर्यंत मतं मागण्यासाठी पोचत आहोत त्या आपण एकदा मतदारांना सांगाव्यात आणि मतदारांनी आपल्याला का निवडून दिलं पाहिजे याचं थोडंसं आपण जाहीर स्पष्टीकरण. मतदारांनी मला, मी पहिलेच सांगितलं की प्रीती हे नावापेक्षा संजय बंड हे नाव असं आहे की त्याच्याकडे पाहायचा जो दृष्टिकोन आहे लोकांचा तो विकासाचा आहे, कामांचा आहे आणि तोच दृष्टिकोन माझ्या बाबतीतही त्यांना आहे. आणि मला सावली, मी सावली आहे त्यांची, तर त्यांच्या अपेक्षाही माझ्याकडनं त्याच आहे आणि मी ते करेल. कारण मी अशा माणसासोबत राहिलेली आहे की ज्यांनी फक्त कामच केलेलं आहे, शब्दाला पाळलेलं आहे, निष्ठेसाठी मला वाटते संजयभाऊंचं नाव नेहमी घेतलं जाते आणि त्यांचा एकदा शब्द दिला तो शब्द शेवटपर्यंत ते शब्दाला जाणायचे ते. तर ह्या सगळ्या गोष्टी माझ्यातही राहतील, मी पण ते तसं करणार आहे कारण मी दुसरं काही बघितलेलं नाही आहे. मी ह्या गोष्टींमध्ये राहिलेली आहे, ह्या गोष्टी जवळून बघितलेल्या आहे, त्याच्यामुळे मी पण शब्द पाळणार आहे, प्रामाणिकपणे काम करणारी राहील. दुसऱ्या गोष्टी आम्हाला माहीत नाही त्याच्यामुळे बाकी गोष्टीकडे मी लक्ष नाही देणार. जे संजय बंड या नावाने मला शिकवलं आहे किंवा संजूभाऊंनी मला जे शिकवलं आहे की जेव्हा जे मी त्यांना बघितलं आहे 21 वर्ष करताना तेच मी करणार आहे. दुसऱ्या गोष्टी मी बघितल्या पण नाही आणि मी करणार पण नाही. एक आपल्या सर्वसामान्य मतदारांपर्यंत आपली ओळख पोचलेलीच आहे. एक ज्याला आपण बडनेरामधल्या लोकांपर्यंत जे 18 वर्ष ज्यांनी नुकतेच घेतलेले आहे, पूर्ण केलेले आहेत आणि नवीन मतदार घातलेले आहे, होऊ घातलेले आहे, त्यांना आपल्याविषयी बरंचसं जाणून घ्यायची इच्छा आहे. त्याच्यामध्ये आपण आपलं म्हणजे एज्युकेशनल क्वालिफिकेशन, आपल्या कल्पना, ह्या दोन गोष्टी थोड्याशा प्रगल्भतेनं सांगा. म्हणजे मला असं म्हणायचं आहे की नेमके जे नवीन मतदार आहेत, नवखे मतदार आहेत, यांचा आपल्याकडचा कल हा जास्त झालेला आहे. तुम्हाला माझं एज्युकेशन विचारायचं आहे तर मी कॉन्व्हेंट स्टुडंट राहिलेली आहे फ्रॉम 1st to 10th. नंतर मी एम ए इंग्लिश लिटरेचर झालेली आहे. एक टीचर होती मी ॲज अ हॉबी, लहान मुलांना शिकवायची जे 3 ते 5 वर्षाचे होते. कारण मला वाटते मुलं खरोखर फार इनोसेंट असतात आणि एक इनोसेंट वर्ल्ड असते त्यांचं, एक इनोसेंट जगात राहतात ते. तुम्हाला कुठेतरी असं वाटत असेल की बुवा आपण जाऊन काहीतरी करायला पाहिजे, त्या मुलांमध्ये राहिलं की तुम्ही सगळं विसरून जाता. त्याच्यामुळे मुलं, लहान मुलं, मोठी मुलं असो, या हे माझ्यासाठी नेहमी प्रायोरिटी राहिलेलं आहे. आजही मी जेव्हा फिरते, मला जेव्हा यंगस्टर्स भेटतात, मुलं म्हणा मुली म्हणा, मी पहिला प्रश्न असतो की तुम्ही स्कूल कॉलेज करताय ना, त्याच्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी करा. पहिले शिका, करिअर करा, समाज कार्य करा, राजकारण करू नका. यंगस्टर्स आजकाल खूप ॲक्टिव्ह आहे, स्मार्ट आहे, सोशल मीडियावर फार ॲक्टिव्ह आहे. तर मी सोशल मीडियावरच्या ॲक्टिव्ह यंग मुलांना तर नक्की सांगेल की जे पॉझिटिव्ह आहे तेच पॉझिटिव्ह कुठल्या सेन्समध्ये ठेवतात तेही महत्त्वाचं आहे. माझं असं म्हणणं आहे जे चांगलं आहे ते नक्की दाखवा, जे वाईट आहे त्याच्यावर नक्की बोला, पण अतिशोक्ती नको. लाईक डोंट गेट ॲग्रेसिव्ह. काही गोष्टी प्रेमाने पण समजून सांगितल्या जातात. यंगस्टर्स आहेत, ॲक्टिव्ह आहेत, तर थोडंफार त्यांचं खूप हे राहतात ते ॲक्टिव्ह सोशल मीडियावर. माझं म्हणणं आहे की तुमची एक पोस्ट बरंच काही पोचवते पूर्ण सोसायटीमध्ये, तर बी अवेअर तुम्ही काय करताय. पण माझं पहिलं सांगणं यंगस्टर्सला हेच आहे की पहिले फोकस करा एज्युकेशनवर, करिअरवर, आणि नंतर तुम्ही राजकारणातही यायला पाहिजे यंगस्टर्सनी. कारण विजन असलं तर तुम्ही बऱ्याच काही गोष्टी करू शकता, पण पहिले तुमचं एज्युकेशन आणि करिअर मस्ट आहे. जाता जाता आपल्याला नेमकं
काय आता शेवटचं काय सांगायचं? मी एवढंच म्हणेल की शिक्षित आहे मी, पण माझं जे मेन शिक्षण आहे ते म्हणजे मी संजय भाऊ बंड यांच्या सानिध्यात राहिलेली आहे, त्याच्यामुळे जमिनीवर राहणारी अगदी साधी सुधी त्यांच्यासारखी, जरी उच्च शिक्षित आहे तरी एक साधारण स्त्रीसारखी आहे हे मी तुम्हाला नक्की सांगेल, कारण लहान मुलांमध्ये रमणारी बाई किती साधी असू शकते. एम ए इंग्लिश असलेल्या प्रीती बंड ह्या शिवसेना भाजपाच्या अधिकृत उमेदवार म्हणून बडनेरावासियांच्या समोर जात आहेत, आणि बडनेरावासियांचाच नव्हे तर संपूर्ण ग्रामीण भागातसुद्धा त्यांनी आपल्या घणाघाती प्रचाराने आपली एक विशिष्ट ओळख अवघ्या काही दिवसांमध्ये तयार केलेली आहे. एज्युकेटेड म्हणजे ज्यांना शिक्षण क्षेत्राशी ज्यांचा अतिशय जिव्हाळ्याचा संबंध आहे ते आपण आता बघितलं त्यांचं, की लहान मुलांमध्ये रमणाऱ्या ह्या प्रीती बंड आज विधानसभेच्या या गडबडीमध्ये सुद्धा आपण विदर्भ न्यूजसाठी जो वेळ काढला त्याबद्दल आम्ही आपले आभार व्यक्त करतो, आणि येत्या निवडणुकीमध्ये आपल्याला भरघोस यश मिळो ही सदिच्छा आम्ही आपल्याला विदर्भ न्यूजकडून देतो, आणि आपण दिलेल्या वेळेबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. धन्यवाद.